वंध्यत्व याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही वंध्यत्व असू शकतं, याला इनफर्टिलिटी असं म्हणतात. त्यामध्ये दोन भाग आहेत की प्रायमरी एक आहे म्हणजे प्राथमिक, पहिल्यापासूनच वंध्यत्वाची समस्या आहे, आणि द्वितीय म्हणजे सेकंडरी, यामध्ये आधी चांगलं होतं पण काही कालांतरानं त्याला प्रेग्नन्सी राहू शकली नाही असं. आता यात पुरुषामध्ये कसं आहे की पुरुषामध्ये शुक्राणूंची कमतरता असणं, शुक्राणू बिलकुल नसणं, किंवा शुक्राणूंमध्ये चांगल्या प्रतीचे शुक्राणूंची कमतरता असल्यामुळं वाईट जे शुक्राणू आहेत त्यांची संख्या खूप आहे, किंवा सगळेच मृत आहेत, सगळेचे सगळे शुक्राणू मृत असतील तरीसुद्धा बाळ होऊ शकत नाही. आता ह्यामध्ये कसं असतं की काही लोकांनी एक महिना ते अगदी 10-10 वर्ष काही तपासण्याच केले नाही, तर तसं करू नये, म्हणजे तेवढं सुद्धा सजग नाहीत ते की लग्नानंतर बाळ होत नाही तर काय करायचं असतं पुढे, तर ते नुसतेच अपेक्षा करतात की आत्ता होईल बाळ न होईल, तसं होत नसतं. त्याच्यामुळे कारणं शोधायला लागणार आहेत, त्यासाठी मूत्ररोगतज्ञ किंवा अँड्रॉलॉजिस्ट किंवा गायनेकॉलॉजिस्ट स्त्रीरोगतज्ञ हे त्याच्यावर उपचार करतात. आता त्याचबरोबर स्त्रियांच्या पण गर्भाशयामध्ये काही अडचण असेल किंवा गर्भाशयवाहक नलिका, गर्भवाहक नलिका, नंतर बीजांडामध्ये दोष असेल किंवा संप्रेरकामध्ये दोष आहेत की ज्याच्यामुळे बीज तयार होत नाही किंवा फुटत नाही, अशी वेगवेगळी कारणं आहेत. गर्भाशयाच्या अस्त्रामध्ये काही गाठ असणं, त्याची ठेवण चांगली नाही, निसर्गता काहीतरी विकृती आलेली आहे त्यामध्ये, किंवा पाळीच येत नाही त्या बाईमध्ये वयात आल्यानंतर सुद्धा, तर अशा प्रकारच्या काही अडचणी असतील तर ते गरोदर होत नाही. मग हे कधी समजतं? स्त्री आणि पुरुष 1-2 महिने दररोज संबंध ठेवतात किंवा 1-1.5 दिवस संबंध ठेवत आहेत पाळी संपल्यानंतर, तरीसुद्धा त्यांची पाळी येतच राहते त्या स्त्रीची, ह्याचा अर्थ गर्भ राहिलेला नाही हे लक्षात आल्यानंतर ताबडतोब दोघांचीही तपासणी करून घ्यायची असते. नेमकं हे घडलेलं नाही, म्हणजे गेल्या 1 वर्षामध्ये जे व्हिडिओ आपण अपलोड केले त्यानंतर लोकांचे जे काही प्रश्न आले बाळ होत नाही म्हणून, तर आश्चर्य वाटलं आम्हाला की त्यांना हे लक्षात येत नाही आहे की आपण बाळ होत नाही म्हटल्यावर 2 महिन्यानंतर लगेच तपासणी करायला सुरुवात करायची असते, तर तब्बल 10-10 वर्ष त्यांनी केलेलीच नाही आहे तपासणी. तर हे लक्षात घ्या, पाळी आल्यानंतर किंवा पाळीची समस्या किंवा स्त्रियांची कुठलीही समस्या, पुरुषांची वीर्याची समस्या, त्यातले 2 महिन्यात मी प्रयत्न करून बाळ झालं नाही, तर नक्कीच त्या त्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन तपासणी करून घ्यायला लागते. दोष कुणामध्येही असू शकतो. हा गैरसमज आहे लोकांचा की फक्त स्त्रीमध्येच दोष आहे, तसं नाही आहे, पुरुषामध्ये सुद्धा दोष असतो. मग त्यात लठ्ठपणा आहे, व्यसनाधीनता आहे, प्रचंड मानसिक त्रास आहे, खूप ॲलोपॅथिक गोळ्या वरच्यावर खाल्ल्या जात आहेत त्याच्यामुळे काहीतरी अडचण झाली आहे, वृषणग्रंथीला काहीतरी सूज आलेली आहे, इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे सुद्धा शुक्राणूंची कमतरता येत असते. तर कुठलंही कारण असू दे, त्यातल्या कारणामध्ये सौम्य, मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचं जो स्टेप आहे त्यानुसार त्याला फायदा होतो. जर खूपच मोठा प्रॉब्लेम आला असेल दोघांमध्ये किंवा एकामध्ये, तर त्याला मर्यादा येते की किती त्याला रिस्पॉन्स मिळणार आहे उपचारांना. तर ह्यात गावठी उपचारांनी तोंडी काहीतरी सांगितले त्यांच्या ऐकून काहीतरी तपासणी करत बसायचं किंवा उपचार घ्यायचं अशा प्रकार करू नका. तज्ञ डॉक्टरलाच भेटा, पेपरमध्ये जाहिराती बजून ते उपचार घेऊया असे काही भानगडीत पडू नका. तज्ज्ञ गायनेकॉलॉजिस्टनाच भेटणं हा शहाणपणा आहे. यासारखे कोणते प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.